विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी प्रात्यक्षिक क्रमांक 10 स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण यामध्ये वाहतूक व संदेशवहन याचा अभ्यास करणार आहोत. उद्देश 1. प्रदेशातील वाहतूक व संदेशवहनाची साधने यांचा अभ्यास करणे. 2. प्राकृतिक रचना व वाहतूक यांचा सहसंबंध अभ्यासणे. 3. वाहतूक व संदेशवहनाची प्रदेशातील भूमिका तपासणे. प्रस्तावना. प्रस्तुत नकाशा हा महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर व पुणे जिल्ह्याचा काही भाग दर्शवतो. या नकाशाचा स्थलनिर्देशांक क्रमांक 47J/11 असून या नकाशाचे सर्वेक्षण 1975-76 सर्वे ऑफ इंडिया यांच्यामार्फत मेजर जनरल किशोरीलाल खोसला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या नकाशाचे चुंबकीय विचलन खऱ्या उत्तर दिशेच्या 1.1 पश्चिम 1975 होते. मॅग्नेटिक व्हेरिएशन. नकाशातील समोच्च रेषांमधील अंतर हे 20 मीटर इतके आहे. या नकाशाचे अंक प्रमाणिकास 50,000 व शब्द प्रमाण 1 सेंटीमीटरला 500 मीटर एवढे आहे. विविध सांस्कृतिक व भौगोलिक घटक हे सांकेतिक चिन्हे व खुणा यांच्या साह्याने दाखवलेले आहेत. वाहतूक व संदेशवहन. प्रस्तुत नकाशा यामध्ये दर्शवलेला 12 भाग हा मैदानी स्वरूपाचा असल्याने इथे शेती, रस्ते व लोहमार्ग यांचा विकास उत्तम प्रकारे झालेला आहे. नकाशामध्ये शहराच्या मध्यातून जाणारा मध्य रेल्वेचा एक ब्रॉडगेज रेल्वे मार्ग जात असून तो अहमदनगर ते कुर्डुवाडी या शहरांना जोडतो. या रेल्वे मार्गावर दौंड येथे रेल्वे स्टेशन असून अनेक बोगदे पूल दिसत असून बऱ्याच ठिकाणी भराव देखील टाकलेला दिसून येतो. हा रेल्वे मार्ग दौंड शहराजवळ दक्षिण मध्य रेल्वेच्या मीटरगेज मार्गाशी जोडला गेला आहे. तो A1, B1, C1 या विभागामधून जातो व तो पुणे व कोडुवाडी या शहरांना जोडतो. दौंड शहरातून या मार्गाला जोडणारा 1. दक्षिण मध्य रेल्वेचा मीटरगेज मार्ग दौंड व बारामती या शहरांना जोडतो. या मार्गावर देखील अनेक ठिकाणी पूल बांधण्यात आलेले आहेत, भराव टाकण्यात आलेले आहेत. नकाशाच्या मध्यभागातून पूर्व पश्चिम दिशेने गेलेला एक राष्ट्रीय महामार्ग देखील दिसून येतो. तो NH9 पुणे मच्छिलापट्टणम यांना जोडतो. पुणे सोलापूर यामध्ये भिगवण या स्थानकांना तो जोडतो आणि या मार्गावर कुरकुंभ येथे रेल्वे स्टेशन असलेले दिसून येते. या विभागात कुठेही विमानतळ असलेले दिसत नाही. नकाशाच्या उत्तर भागातून पूर्व पश्चिम दिशेने भीमा ही नदी वाहते. A1, B1, C1, C2 या भीमा नदीला अनेक लहान मोठे ओढे नाले येऊन मिळतात. अनेक कॅनॉल काढलेले दिसतात, परंतु या नदीपात्रातून कोणतीही जलवाहतूक होत नाही. पावसाळ्यात नदीपात्र रुंदावते, मात्र उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी कमी असते, त्यामुळे जलवाहतुकीवर मर्यादा येतात. सित्री विभागामध्ये एक तलाव मदनवाडी या ठिकाणी दिसत आहे. या नकाशातील वसाहतींमध्ये पॉवर लाईन, टेलिफोन लाईन, पोस्ट ऑफिस, पोस्ट व तार ऑफिस असलेले दिसून येतात. वसाहतीमध्ये मंदिर, पोलीस स्टेशन, आठवडी बाजार, अनेक प्रकारचे शासकीय कार्यालये दिसून येतात. अनेक गावांमध्ये वार्षिक यात्रा देखील भरवली जाते हे दिसून येते. अशा प्रकारे नकाशाचे विश्लेषण अभ्यासल्यानंतर या नकाशावर आधारित प्रश्न व त्यांची उत्तरे आपण अभ्यासणार आहोत. 1. नकाशातून कोणता मुख्य रेल्वे मार्ग जातो? उत्तर, अहमदनगर ते कुर्डुवाडी दक्षिण मध्य रेल्वेची मुख्य लाईन. 2. नकाशा प्रदेशातून कोणता मुख्य राष्ट्रीय महामार्ग जातो? उत्तर, NH9 पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग. 3. दक्षिण मध्य रेल्वेने
कोणती शहरे जोडली आहेत? उत्तर कुर्डुवाडी, बारामती, सोलापूर, अहमदनगर इत्यादी. 4. दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर कोणते रेल्वे स्टेशन आहे? उत्तर कुर्डुवाडी व रावणगाव ही स्टेशने आहेत. 5. नकाशा प्रदेशात कोणती नदी आढळते? तेथे जलवाहतूक होते का? उत्तर नकाशा प्रदेशात भीमा ही मुख्य नदी असून या नदीतून जलवाहतूक होत नाही. 6. नकाशाच्या दक्षिण भागात कोणता तलाव आढळतो? उत्तर मदनवाडी तलाव. 7. पर्यटन व्यवसायाचा विकास कुठे होईल? उत्तर भीमा नदी व तलाव परिसरात. 8. नकाशा विभागातील प्रमुख व्यवसाय कोणता असावा? उत्तर येथे शेती हा प्रमुख व्यवसाय असावा. अशा प्रकारे आज आपण स्थलनिर्देशक नकाशाचे विश्लेषण यामध्ये वाहतूक व संदेशवहन यांचा अभ्यास केला. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.